Thank you.
चुकतो कुठे? आई वडिलांच्या बाबतीत आपण चुकतोय. ज्या दिवशी या भारतातलं वृद्धाश्रम नावाचं नाव वृद्धाश्रम हे नाव चाललं जाईल त्या दिवशी भारत खरा सुधारला. त्या दिवशी हा भारत खरा सुधारला नाही. बघा आजकाल बा आजकालची मुलं आई वडिलाला कुठे सोडत आहे आणि काय करत आई वडिलांचं आजकालची मुलं. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. माझ्या घरासमोरच्या एका मुलाची गोष्ट सांगतो. आई वडील आणि त्याचे आई वडील आणि तो राहत होते एकटाच मुलगा होते आईला. त्याचे वडील अपघाती वारले. त्यानंतर त्या आईने बघा त्या मुलाला कुठपर्यंत पोहोचवलं आणि त्या मुलानं त्या आईबद्दल आईसोबत काय केलं. बघा आई आणि मुलगा आई आणि मुलगा दोघंजण राहत होते. वडील लहान असताना मुलगा लहान असतानाच वडील वारले. आईने अत्यंत कष्ट करून त्या मुलाला शिकवलं. वडिलाचं स्वप्न होतं की मुलाला इंजिनियर बनवायचं. मुलाला इंजिनियर बनवण्याकरिता पुण्याला पाठवलं. पुण्याला मुलगा इंजिनियर झाला. आई वडील कापड कष्ट करूनच राहिली होती. पुण्याला मुलगा इंजिनियर झाला आणि कंपनीत नोकरीवर लागला. कंपनीत नोकरीवर लागला आणि त्यांना काल जोडला तिकडे लव्ह मॅरेज म्हणतो आपण त्याला. त्यांना तिकडे जोडलं लव्ह मॅरेज. सेक्रेटरी समोर एका कंपनीतले आणलं ते पाशिंग घरी. घरी आणलं आईने म्हणे आई येते सून. त्या आईला काय आई काय म्हणणार आहे ती मिया बीबी राजी तो काय करेगा काची झालं महाराज आणलं. त्यानंतर काय झालं त्या मुलीनं जतपर्यंत तिच्या आईकडून त्या मुलाच्या आईकडून काम झालं त्यातपर्यंत सुनीला सासू गोड होती. कशी होती? गोड होती. भांडे तू घासतो तर कपडे मी धुतो, भाजी तू करतो तर पोळी मी करतो, असं त्याचं काम एक वर्ष चाललं. आणि एक वर्षानंतर ज्यावेळी त्या आई चुकून काम झालं नाही ज्यावेळी ती आई खाटीला टिकली त्यावेळी त्या बायकोचे बोल तिच्या नवऱ्याच्या कानात गेले. अहो ऐका ना, तुमच्या आईला वृद्धाश्रमात नेऊन घाला ना. यानं पहिल्यांदा नाही म्हटलं. दुसऱ्यांदा म्हटलं अहो ऐका ना, तुम्ही जर तुमच्या आईला वृद्धाश्रमात नेऊन घातलं नाही तर मी माहेराला चालली जाईन. हे जात होती काय? हे जात होती का मारायला? नाही. आणि त्याला हे नाही कळली की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी जो तिन्ही जगाचा आहे तो आई विना भिकारी आहे. म्हणून म्हणतो आई माझी मायेचा सागर
सार म्हणजे काय बघा, सार म्हणजे देवाला माझ्या संसाराचा हरी पटावा ती आहे सार. पण कोण्या दिवशी सार वाटेल देवाने, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी क वाटेल. ज्याच्या पोटी सात्विक अवलेत जन्माला आली त्याच्या संसाराचा हरी देवाने वाटणार. ज्याच्या पोटी सात्विक अवलेत जन्माला आली असे काही तिथं चालू आहे महाराज. माय बापानं पोरीले वयाच्या 22व्या वर्षापर्यंत शिक्षण शिकवलं, शिक्षण शिकवलं, लहानाचं मोठं केलं, 25 लाख रुपये तिच्या शिक्षणासाठी खर्च केला. पण पोरग पास आणि बाप जेव्हा फिरायला लागला, कानावर बातमी आली पोरगी गेली निघून, पोरगी गेली निघून. 3 दिवस पोरीचा पटायला लागला महाराज. शेवटी माय म्हणे, कशी भाकर टाकते तुम्हाला व घरा, जा रेखाचा पता पता काढा. बाप म्हणे, परीक्षा जवळ आली तिची फायनलची, ती मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली असते. मैत्रिणीकडे गेले सुनंदीकडे, म्हणे बाई सुनंदा काही रेखा देत आहे? ते म्हणे 8 दिवसापासून रेखी गेली, गेली रेखी 8 दिवसापासून पटली. काय होईल? शेवटी पोलीसला सांगितलं, पोलीसच्या बापाला सांग पता नाही. शेवटी के सीबीआय खात्याकडे दिली आणि सीबीआय खात्याने आणली ती पोटून पोटून आणली. पोरीला विचारलं मायच्या मायले, पोरीच्या मायला विचारलं का हे कोण? ते म्हणे हे आमची सोय रेखा. पोरीला विचारलं का तू यायला ओळखत का? ते म्हणे मी यायला ओळखत नाही. ते म्हणे मी यायला ओळखत नाही. काय होईल बा देशाचं? काय होईल? तू माझं माझं म्हणत पण सारा नाशी म्हणत, माझं माझं म्हणत पण सारा नाशी म्हणत, तू माझं माझं म्हणत पण सारा नाशी म्हणत. करो रे करो रे करो रे पावित्र, करो रे करो रे करो रे पावित्र. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, काही करा असंही करा पण तुमच्या मुला मुलीचं लग्न कमी खर्चात करा. काही करा कसंही करा पण तुमच्या मुला मुलीचं लग्न कमी खर्चात करा. कोर्ट मॅरेज केलं तर त्याच्याही पेक्षा चांगलं, ते आदर्श विवाह केलं तर त्याच्याही पेक्षा चांगलं, आणि लव्ह मॅरेज केलं तर त्याच्याही पेक्षा चांगलं. नाही महाराज, लव्ह मॅरेज केलं तर त्याच्याही पेक्षा मायबाप खर्चातून वाचून जाते. म्हणून म्हणतो की तुमच्या आई तुमचं लग्न जे आहे तुमच्या परिवारातलं कोणाचं लग्न सामुदायिक किंवा करा, सामुदायिक करा किंवा कमी खर्चात करा. कारण की आजकाल पोर आलं त्या दिवशी लग्नाला गेलो महाराज, जेवाले जेवाले होतं बफे, जेवाले काय जास्तीत जास्त बफेच राहून राहिला आज. आजकाल जास्तीत जास्त बफेच आहे, घ्यायचे असते 2 वाटे तर माणूस घेते 5 वाटे. पोट असते उलस, घ्यायचे असते 2 वाटे माणूस घेते 5 वाटे. म्हणून म्हणतो कमी खर्चात लग्न केलं बरं. पंगत 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 तरुण म्हणजे पंक्तीनं वाळा, पंक्तीनं जेवण करा, कारण की ते बफे काही कामाचं नाही. आणि कमी खर्चात लग्न करा, जास्त पैसे खर्च लग्नात करू नका. नाहीतर बाबूरावाच्या वरातीला सारे देवळे जमाले, देवळे 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 देवळे. Come on.
आणि बायका एक झाल्या का अशा पुड्या सोडते प्रमाणाच्या बाहेर पुड्या सोडलं म्हणजे ऐकतो ना तुम्हाला म्हणजे समजते ना पुड्या सोडलं म्हणजे खोटं बोलू नका अशा खोट्या बोलते मन कशाच पुड्या सोडते एकटेच भेटलं बसल्या तर मग त्या दिवशी हळदी हळदी कुंकू होते वाना म्हणाले बायकाला शांता बैठेल शिंदू ठेल ना नाही नर्मदा भाजीवाली रंगू डायवरी शिंदू टेलरी नर्मदा भाई भाजीवाली एक माईची एक शेतकरी जी होती तिचं नाव घेत नाही वाना वानाच्या बायका तिचे नाव घेणे रंगारंगाचे बाबा पहिले मुखाना घेतलं ते हिनं टेलरी हिनं शिंदू टेलरी मी म्हणे याचे त्याचे कपडे शिवते मला वेळ नाही थोडा याचे त्याचे कपडे शिवते म्हणे मला वेळ नाही थोडा आणि शंकरराव त्या चड्डीला नाही म्हणला म्हटलं भंग आहे नाही तुम्ही काम शंकरराव त्या चड्डीला म्हणून नाही मग होतं त्या डायव्हरींचं बघा डायव्हरची डायव्हर दिली गाडी चालता येऊ का नाही आमदारची आमदार आहे डॉक्टरची डॉक्टरी डॉक्टरची गाडी ही होती डायव्हरची आता डायव्हरची डायव्हर म्हटल्यावर शब्द कोणते येणार क्लच ब्रेक गेअर हँडल हिने घेतलं ना माझ्या दुकानात संक्रांतीसाठी नेसली म्हणे मी जरीची साडी संक्रांतीसाठी नेसली म्हणे मी जरीची साडी आणि चंपतरावच्या गेअरमध्ये फसली म्हणे मी गाडी चंपतरावच्या गेअरमध्ये म्हणे दुसरी जो आता तिसरी जो उखा कोणाचं भाजीवाली बघू भाजीवाली तिने उखाणं घेतलं गाजराचा केला शिरा त्यात टाकलं म्हणे खोबरं किसून गाजराचा केला शिरा त्यात टाकलं म्हणे खोबरं किसून आणि हरिदासराव गेले म्हणे रुसून तर मॅच घेतलं म्हणे चाकून मग होती शेतकऱ्याची बायको मग होती शेतकऱ्याची बायको आता शेतकऱ्याची शेतकरी तिने उकाला घेतली कांडीत कांडी म्हणे बर्फाची कांडी कांडीत कांडी म्हणे बर्फाची कांडी कांडीत कांडी बर्फाची कांडी आणि किशोररावची माझी म्हणे जशी वक्राची दांडी मग होता माया घरची जाणार तिनं तर हदच केली मी म्हणे सोन्याच्या वाट्या चांदीचं ताट काय म्हणे सोन्याच्या वाट्या चांदीचं ताट वमराव बसले जेवायला तर समाज लागला 306 जेवायला बसलो तर उंदीर मुतल्यावर केळ टाकते कुठं 306 लावले बाम जेवायला बसलो तर उंदीर मुतल्यापेक्षाही कमी केळ टाकते अशा बाय तिच्या तिच्यासाठी तिच्या तिच्यापासून छुटकारा भेटते म्हणून मी कार्यक्रमात येतो नाही तर घरचा सुखी आहे मी मायापूर तो लय माय बस गोपाल 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 आता तुम्हाला मी किस्से सांगतो गावोगावी जायला लागते गावगावची नदी वेगळेच असते आता तबलावाला पेटीवाला तुमच्या गावले आहे मी तिची कथा सांगून देतो तुम्हाला एका गावले गेले कीर्तन करायचे नया वाटोळा गाव इथं आहे ना एवढ्यातच आहे नया वाटोळा इथं कीर्तन कीर्तनाला गेलो तबल्यावाला पेटीवाला काही सांगून येणार नाही आणि तबल्याला पेटीवाला काही सांगून येणार नाही बंद वा थिंबलो होता दोन नगीने पकडून पकडून आणले बसवले असे बसवले महाराज मले नाही मी डेप्युटी वाल्याचे तबल्याला तिकडे 200 रुपये उद्या असले मला किती करायला येते इकडे डेप्युटी वाल्या बसवर दिला
त्याच्या जंगलात लोक उठायला लागले आणि एक झोडपं घेऊन महाराज माया पाशी एक झोडपं घेऊन माणूस आला माया पाशी म्हणले म्हणे मी पहिले काय म्हटलं त्याने हा म्हटलं बा मी तुमच्या गावाचा पाहुणा तुम्ही मला मारून काय करता नाही तुम्हाला मी बाप पोर राहिलो म्हणे तुम्हाला साला पूर्ण आनंद येतो आता मला तुमच्या गावातल्या कार्यकर्त्यांनी आणलं बा श्रीरामनवमीच्या रामनवमी उत्सवाचे तुम्ही आला तर कार्यकर्त्याला पाहून घेता मला चुकलं असेल तो मग चुकलं असेल तर तिला पाहून घेता कारण की माझ्यावर काही आला पाहिजे मी तिकडं आहे बा चाललो जाईन आता गो बघा आणि दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा सांगतो एका ठिकाणी कीर्तनाला गेलो म्हणजे एका एका बहीने सांगितलं तिच्या नवऱ्याने आपल्या गावात म्हणे महाराजाला म्हणे कीर्तन काय कीर्तन मोठं अमृत आणि गळ करते म्हणे आणि फुटतात आहे म्हणे हे जर विकत असलं 20 रुपये तिकीट त्याने म्हटलं असं एवढ्या एवढ्या थंडी तो भोग पाजरे तो जवळ्याचा त्यांना पाहिलाच आहे आपण त्या सासरीच्या गावाला गेलो तो पाहिला आपण आठवत तुला बरं जर का तिकीट असते ती हे गोष्ट तिकीट नव्हती आले बसले महाराज ते आणि काही काही लोक या कीर्तन चालू असताना झोपायची असते झोपायची सवय असते असते ना काही काही लोक झोपते कीर्तन चालू असताना आणि झोपी मला म्हणायचे आहे काही काही तर असे झोपते असे झोपीत भरते का वगैरे काही काही लोक दुपार काही काही लोक संध्याकाळची अशी म्हणजे पश्चिमेकडे टांग आणि पूर्वेकडे मुंडक करून देते सकाळी पहाट तर दक्षिणेकडे टांग असते उत्तरेकडे मुंडक असते याले झोपी याले कोणती सवय होती माहित आहे काय तोंड उघडं करून झोपायची याले कोणती सवय तोंड उघडं करून हा एका खंब्याला टेकला तोंड उघडं करून गेला झोपला आपण त्याला झोप लागली महाराज मग कीर्तन रका झाला का तिकडून कुत्रं जाते कोणतंही जाते ते चालणार ते चालणार दिसलं ते त्या काकाच्या मागं चालणार तर कुत्रं जातेच मग कीर्तन रका झाला का वेळ झाला तो कुत्रं चालणार ती यायला दोन दोन कुत्रे इथं ये तिथं ये ते कुत्रं चाललं होतं याले याले चाललं होतं महाराज त्याने म्हटलं कुठे एवढ्या दूर जात बसता औंधाकडे इथंच तर सुटे पण जागा आहे लिकेज व्हायचं कारण नाही सकाळी उठला घरी आला काव तिथं कीर्तन अमृत आणि गोळ करते इथं झाला बेतो बेतो लागू राहिला कोणता महाराजांना होता म्हणजे पाहत येईन असे काही गावचे अनुभव असते गोपाला गोपाला दुसरी गोष्ट आजकालचे महाराज लोक आजकालचे महाराज लोक होते 15-15-20 हजार घेते येत काहीच नाही म्हणून म्हणून करत विकून बसते हळद आणा फुल आणा कुंकू आणा यू आणा तिऊ आणा गाय आणा उद आणा गौरी आणा तिऊ आणा यू आणा आणि काय बोलते समजतही नाही काय ते होऊन होऊन करते तो अशिवाय देते आमच्या मायले काय नमा अशी महाराज महाराजच्या पायावर पळा हार घाला टाळ्यावर सुखी राहा तुमचे लपडे चालू असे महाराज आमच्या इकडे मुरली जर महाराज गाजले होते माहिती आहे तुम्हाला कानोकडली गोष्ट गेलकीची मुरली जर महाराज प्रताप महाराजांचा आणि माझ्या गावाला होते सप्ता मी होतो का नाही मी दादी मला गोष्ट सांगेल आपल्या गावाला मुरली जर महाराजात जाईल बाबा मग मुली बाबा म्हणले सांगे बाबू ते आल्याबरोबर तिला पापड लागले शेप लागले आवधूत लागले ते पहिला पापड लागले चिप्स लागले शाबुदानाची मुसळ लागली आणि ज्या दिवशी ते माहीत पडलं येलकीच्या महाराजचा पत्ता त्या दिवशी बुडी चूप बुडी तू कसे महाराज आहे अलीकडले बेकार का महाराज महाराज लोकांचं एकदम बेकार
दुसरी गोष्ट लव मॅरेज जास्त वाढत चाललं आहे इकडे अलीकडे. गवळण सादर करतो एक तुमच्या समोर शाळेची बोबडी गवळण कृष्णाची एक सादर करतो शांतपणे. कोणते दायबा कितना श्री राम जय राम जय जय राम 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 श्री रा
मनोरंजनातून प्रबोधन झाला पाहिजे. म्हणून म्हणतो की आता तुमचं आता हसायची गोष्ट म्हणजे आता एक लव्ह मॅरेजचा किस्सा तुम्हाला सांगतो. लव्ह मॅरेजचा किस्सा सांगतो बघा. बघा मी स्वतः लिहिलेली कविता आहे, मला कविता पण करता येतात. बसाल्या चांगल्या नंबर एक चा डांबूस दिसाली येड बेड बोलून बी आंबूस. कॉलेजच्या गेटवर सदा उभा राहे, कॉलेजच्या गेटवर सदा उभा राहे, ज्या त्या पोरीकडे टकलवून पाय. हिंदी इंग्रजी, हिंदी तर इंग्रजी करे सदा मिक्सिंग, कोणीही पुरी सुद्धा करून पाय फिक्सिंग. एक इना लिना लिना इना लिना लिला लिना आणि शालू म्हणून चंदा शक्तवानी मागं राहणार सदा याचा धंदा. लोफल धंदे करण्यात विना सदा डम, लोफल धंदे करण्यात विना सदा डम, न गैल्या गुल्या पोरीवर जमून पाहिलं. एक पोरगिरीना, एक पोरगिरीना कॉलेजात नव्याना आली आणि आली तशी विण्याच्या मस्तकात गेली. दिसायले रिना सुंदर, दिसायले रिना सुंदर होती साधी घोडी, आणि देवाने विनाने वाटलं शिकाव आपली पोळी. लायब्ररीत बसली होती रिना पुस्तक वाचत, लायब्ररीत बसली होती ते पुस्तक वाचत, आणि विनय गेला तिच्या जवळ दात आपली हिचक. विण्यासंग होते दोन चार चमचे, विण्यासंग होते दोन चार चमचे, न पुरीच्या बाजूला बसले म्हणून लमचे. विण्या तिच्या संग गप्पा लागतात मला, विनय तिच्या संग गप्पा लागत्या मारू, आणि आपणच आपली बोलायला लागला करू. पायता पायता फर्स्ट क्लास मारली लेखाना फोक, आणि मारला जॉनी लिव्हरच्या स्टाईल म्हणजे जो ऐकून विण्याचा रिणाही हसली, आणि विण्याला वाटलं आता पोट्टी फसली. विनयतीच्या घराभोवती चक्र लागत्या मारू, विनयतीच्या घराभोवती चक्र लागत्या मारू, आणि जिथं भेटली तिथं तिने सडवलं सुरू. विण्याच्या त्रासाने रिना तमासाली, विण्याच्या त्रासाने रिना तमासाली, तिच्या सहनशीलतेची पुरी सीमा झाली. विचार केला रिना, विचार केला रिनाने, योजना केली. आप्पा पिक्चरला येण्याची ऑफर त्याला दिली. रिना झाली खुश, विना झाला खुश, विना झाला खुश, झाला पुरा बेभान. आणि खाल्लं लेखाने उदरी पुरा निटा, दिवसभर तोंडातला आरशात पाय, दिवसभर तोंडातला आरशात पाये, आणि सहा कधी वाजते सदा घडी पाये. सजून दजून विण्या टाकीज मध्ये गेला, सजून दजून विण्या टाकीज मध्ये गेला, आणि वाटच पाहत होती तिथं विण्याची लयला. रिनाला घेऊन विण्या बाल्कनीत गेला, रिनाला घेऊन विण्या बाल्कनीत गेला, आणि जसा गेला पिक्चर सुरू झाला. पिक्चर झाला सुरू, पिक्चर झाला सुरू, विण्याला रंगात चाय करू लागला विण्या हिरोच्या ढंगात. भल्ले नखरे करे, भल्ले नखरे करे, विना तिने म्हणे हाय, पाया ना दागे तिच्या मुलाया, इकडे तिकडे पाहिले, इकडे तिकडे पाहिले, त्यानं अंदाज घेतला, घेतले तिले जवळ, आणि अंगाले बी भिंड, जसा जोडला अंगाले तसाच झाला घाट. आणि मागून बसली ये त्याच्या कानपटा, तिचा भाऊ रट्टे, तिचा भाऊ रट्ट्या मागं बसला होता, आणि विण्याचा तमाशा समजा पाहत होता. तिथं नव्हता कोणी विण्याचा वाली, दाबलं त्यानं त्याला खुर्चीच्या खाली. विण्या तिथून कसा बसा सुटला, विण्या तिथून कसा बसा सुटला, हाटेला दसला, पण रिनाचा भाऊ बी त्याच्या मागे घुसला. हाटेला त्याच्या समोशाचा चुरंड बी झाला, मातीत गेल्या समोशा म्हणून हाटेलवाला किडला, आणि तो बी झाऱ्या घेऊन विण्यावरच गेला. काम सल्याचे डिक्टिया गरम केली टाकतो, हा मसाला चड्डीत त्या गरम तेल टाकतो, यंत्र कसा पुरेशा म्हणून पुरा होता निघाला विण्याचा कशा, पुरा होता निघाला विण्याचा कशा, आणि घोरावानी बोंबली विण्या पाडली. विण्या तिथं समजेले हात पाय जोडले, विण्या तिथं समजेले हात पाय जोडले, ना माफ करा म्हणे, ना ढसो ढसो म्हणे. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये बातमी आली, आणि टाकीजमध्ये विण्याची हजामत झाली, टाकीजमध्ये विण्याची हजामत झाली. जिथं तिथं चर्चेला आला भला उतर, रिनानं विण्याची शिकवली मस्त, रिनानं विण्याची
शिकवली मस्त मुलाची, शिकवली मस्त. म्हणून तर म्हणतो आजकालचे पोट्टे पुरीच्या म्हणजे पुरीले एकच एकच गाणं म्हणते, कधी तरी कुठ तरी तुले पाहिल्या वारी वाटते, कधी तरी कुठ तरी तुले पाहिल्या. Thank you.
ची लावली वाट मराठी शाहीचा मांडला ताट जी 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 मराठी मांडला ताट जी 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 मराठी शाहीचा मांडला ताट जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय मला गुच्छ गेली ते पण तिला पहिलेच भेटले असते ना मनी मनी